श्रावण महिन्यात खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, कारण या मोसमात इन्फेक्शन होण्याची अधिक शक्यता असते. तसेच या महिन्यात पचन शक्ती कमजोर झालेली असते, त्यामुळे मांसाहार, जड आणि तळलेले पदार्थ टाळावेत. आयुर्वेदाच्या नियमानुसार ऋतूंनुसार आहार असावा. आयुर्वेदात श्रावण महिन्यात सात्विक खाद्यपदार्थ खाण्याचा सल्ला देण्यात येतो, तर काही पदार्थ खाण्यास मनाई करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया श्रावण महिन्यात कोणते पदार्थ खाणे टाळावे. मांसाहार. पावसाळ्यात पचन शक्ती कमजोर झालेली असते, त्यामुळे श्रावणात मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे. तेलकट आणि तळलेले पदार्थ. श्रावण महिन्यात वातावरणामुळे पचन शक्ती कमजोर झालेली असते, त्यामुळे जास्त जड, तेलकट आणि तळलेले पदार्थ खाऊ नयेत. थंड पदार्थ. या महिन्यात वातावरणात सर्वत्र गारवा पसरलेला असतो, त्यामुळे शक्यतो थंड पदार्थ खाणे टाळावे. पालेभाज्या. श्रावण महिन्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे भाज्यांमधील जीवाणू, बॅक्टेरिया आणि वर्म्स देखील वाढतात, त्यामुळे पोटदुखी आणि वाताची समस्या उद्भवते. दूध. श्रावणात दूध पिल्यास पित्त वाढते. या वातावरणात दूध पिल्याने गॅस आणि पोटदुखीचे आजार होण्याची शक्यता अधिक असते. वांगी. पावसाळ्यात वांग्यांना कीड जास्त लागते, पचन शक्ती कमजोर झाल्याने वांग्यांमुळे गॅस होण्याची अधिक शक्यता असते. दही. दहीमुळे सर्दी पडसे, गळ्या संबंधित आजार होऊ शकतात, त्यामुळे दही खाऊ नये.